चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या वतीनं सूर्यकुंभ सोलार कुकिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 6,000 अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या वतीनं MIT महाविद्यालयाच्या मैदानावर सूर्यकुंभ सोलार कुकिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील 35 शाळांमधील 5,600 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. सौर कुकरच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. भविष्यात जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर व्हावा असं विवेक काबरा यांनी AI News बोलताना सांगितलं. ऊर्जा बचतीचं महत्व लक्षात घेऊन तसंच पुढील काळात वीज टंचाईच्या समस्येचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पारंपरिक साधनांच्या वापराऐवजी अपारंपरिक ऊर्जा साधनांचा उपयोग करण्यास प्रोत्साहित करावं या हेतूने MIT महाविद्यालयाच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आला. खरं म्हणजे आता आपल्या देशात जी साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीचा नीट उपयोग करून आपल्याला आपला खर्चही कमी करता येऊ शकतो. आता ऊन आपल्याला उन्हासाठी काही पैसे द्यावे लागत नाही, हवेसाठी काही पैसे द्यावे लागत नाही, पण ना चालू पुढे हवेचं काय होईल सांगता येत नाही. पण सूर्याचा मात्र सांगू शकतो की त्याच्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार नाही. परंतु अशा या सूर्यप्रकाशाने उन्हाने आपण निश्चितपणे अनेक गोष्टी करू शकतो. आता वीज निर्माण सुद्धा त्याच्यावर होऊ शकते किंवा चालू आहे, अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग यशस्वी झाले. दी सूर्य महाकुंभ ऑर्गनाइज्ड बाय दी CMIA. It is indeed a proud privilege for each one of you to be a part of it, a part of an event which is going to be in the Guinness Book of World Record. I wish you all the best and I wish CMIA, I thank CMIA and congratulate them for this outstanding. सर्व विश्वाला ऊर्जा देणारा एकमेव स्रोत आहे आणि त्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर घरगुती कारणासाठी करण्याचा अत्यंत ऐतिहासिक असा उपक्रम आपल्या शहरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी CMIA, MIT आणि शहरातील सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी सहभागी झालेले आहेत. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, CMIA धन्यवाद देतो आणि मला असं वाटतं की ही जी नवी पिढी आहे मुलं आणि मुली यांच्या मार्फत हा सौर ऊर्जेचा संदेश राज्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाईल आणि त्यामधून सौर ऊर्जेचं महत्त्व त्याचं अनुकरण आणि त्या माध्यमातून आपला देश ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं एक महत्त्वपूर्ण पाऊल पडेल अशी मला पूर्ण आशा आहे. सूर्यकुंभ कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.